नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानापैकी कार्ला येथील एकविरा देवीस्थान हे एक आहे. इसवी सन सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणे कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोण्याजवळील वेहरे गाव येथील कार्ला लेणे. कार्ला हे गाव पुण्यापासून जवळपास 90 ते 100 किलोमीटर आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. लोणावळ्याच्या अलीकडे 6 किलोमीटर कार्ला डोंगरामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रसिद्ध कोळी समाज यांचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे एकविरा मंदिरही या ठिकाणी आहे. गाड्यावरती डायरेक्ट जातात वाटते म्हणून इकडनं शॉर्टकट टाकतायत. सर्व शॉर्टकट आहे ना तिकडनं, असं घाटामधून वरती जायचं. गाडी डायरेक्ट वरती मंदिराजवळ जाते वाटते, त्यामुळे लोक इकडनं जात आहेत. मित्रांनो, मंदिराकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एका मार्गाने तुम्ही तुमची गाडी घेऊनही जाऊ शकता आणि दुसरा मार्ग जो आहे तो आहे पायऱ्यांचा मार्ग. मुख्यतः पायऱ्यांचा मार्ग हा नवस बोललेले लोक वापरतात. मित्रांनो, पायऱ्या चढून वरती यायला 15 ते 20 मिनटं लागतात. वरती आल्यानंतर आपल्याला समोर तिकीट घर दिसते. भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये तर फॉरेनर विजिटरसाठी 300 रुपये फी आहे. मित्रांनो, एकविरा देवी या मंदिराला एक अपरिचित पांडवकालीन इतिहास देखील आहे. अशी कथा सांगितली जाते की हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली होती आणि देवीने त्यांना आदेश दिला होता की इथेच तिचे मंदिर बांधा, तेही एका रात्रीमध्ये. आणि पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले होते. मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागेच कार्ला गुफा समूह आपल्याला बघायला मिळतो. प्राचीन काळात क्लोरक या नावाने ओळखले जाणारे कार्ला शैलगृह आहे. प्राचीन शैलगृहापैकी अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या बौद्ध लेण्यापैकी एक आहे. कार्ला गुफा इंद्रायणी नदीच्या उत्तरेस 100 मीटर उंचीवर डोंगरात कोरलेल्या आहेत. कार्ला येथील गुफा समूहात 16 गुफा बघायला मिळतात. इसवीसनपूर्व 2 शतक ते इसवीसनपूर्व 6व्या ते 7व्या शतक या काळातील हीनयान आणि महायान पंथीय कलेचा उत्कृष्ट आविष्कार येथे बघायला मिळतो.
मित्रांनो, कार्ला गुफा समूहात प्रामुख्याने बघण्यासारखे ठिकाण म्हणजे चेत्रगुहा म्हणजेच प्रार्थनागर आणि बाकीचे सगळे विहार म्हणजे राहण्याच्या खोल्या आहेत. चेत्रगुहाची उंची 11 मीटर, रुंदी 11 मीटर आणि लांबी 40 मीटर आहे. चेत्रगुहा अतिशय आकर्षक आहे. विविध प्रकारचे प्रतिकारक चित्र इथे बघायला मिळतात. बुद्धांची मूर्ती, हाती आणि बारीक जाळीदार नक्षीकाम कोरलेले दिसते. चित्रगुहामध्ये असलेल्या खांबाच्या दोन्ही ओळी यांची 3 भागात विभागणी करून स्तूपाच्या मागे एकत्र येतात.